भिवशी येथे गेली 9 वर्ष किल्ला स्पर्धेचे आयोजन, यशक्रांती इंजिनियर्स अँड सर्वेयर यांचे कौतुकास्पद कार्य। हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्याची ओळख त्यांनी बांधलेल्या व निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास आजच्या मुलांच्या मध्ये रुजविण्याची एक संकल्पना म्हणून यशक्रांती इंजिनियर्स अँड सर्वेअर यांच्याकडून भिवशी येथे शालेय मुलांच्यासाठी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेदरम्यान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या विविध किल्ल्यांची प्रतिकृती आकारण्यात आली होती। सिंधुदुर्ग किल्ला, रायगड, लोहगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड, पन्हाळगड अशा विविध किल्ल्यांची प्रतिकृती मुलांच्याकडून साकारण्यात आली होती। आजची मुले ही व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा विविध ॲप्सच्या आहारी गेलेले दिसून येतात, पण किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून इतिहासातील गडकिल्ले याची माहिती मिळते। त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख होऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर उभा राहतो। यशक्रांती इंजिनियर्स अँड सर्वेअर यांच्या माध्यमातून गेली 9 वर्ष किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जात असून यावर्षी देखील किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते। त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले। त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या सर्व मुलांना उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देण्यात आले व या मुलांमधील 2 लकी विनर्स मुलांना मोफत गड किल्ला सहलीचे आयोजन करून प्रत्यक्ष भेटीची संधी दिली जाते। यावेळी गड किल्ल्यांच्या विषयी मुलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। हा किल्ला तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। हा किल्ला पुण्याच्या नैऋत्य दिशेला 30 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंची इतकी आहे। आता मी या किल्ल्याचा इतिहास सांगतो। ह्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा हे होय। किल्ला हा किल्ला पूर्वी आदिलशहाच्या ताब्यात होता। दादोजी कोंडदेव हे विजापुरांकडून म्हणजेच आदिलशहाकडून सुभेदार होते। पुढे 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला। शिवाजी महाराजांनी येथे आपले लष्करी केंद्र स्थापित केले। पुढे 1649 मध्ये शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी हा किल्ला परत मोगलांना देण्यात आला। मोगलांतर्फे उदयभान राठोड हे हा या किल्ल्याचा अधिकारी होता। हा मूळचा या राजपूत घराण्यातील होता। चार फेब्रुवारी 1672 रोजी तानाजी यांनी इतर मावळे घेऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। त्यामध्ये तानाजी हे मरण पावले। लोहगड किल्ला अति मजबूत आणि बुलंद आणि दर्जाचा आहे। जवळच असणारे भाजी आणि बेडसई बौद्ध वेळच्या काही निर्माण झाली। काही पूर्वी म्हणजे इसवी सन 700 वर्षापूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान येते। सातवाहन, चालुक्य, यादव या सौती या किल्ल्याने पाहिल्या। इसवी सन 1489 मध्ये मालिक अहमदने निजामगिरीची स्थापना केली व अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगडा एक। इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा ब्रुहान या किल्ल्यावर कैदी होता। 1630 मध्ये किल्ला अधिजयात आला। शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर सुद्धा परिसर जिंकला। रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंच आहे या किल्ल्या। मराठा साम्राज्याच्या इतिहासात या किल्ल्याची खास ओळख आहे व तो छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये कब्जात घेऊन येथेच आपली राजधानी बनवली। शिवराज्याभिषेक याच गडावर झालेला आहे व पुढे तो किल्ला इंग्रजांनी लुटून घेऊन तेथे नासधूस केली। सदर किल्ला हा पूर्ण रायगड किल्ला आहे। जो सदर किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे व या गडाचे पूर्वीचे नाव रायरी होते व युरोपचे लोक यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम होता। 500 वर्षापूर्वी या गडास स्वरूप नव्हते व तो नुसत्या एक डोंगरच होता। त्यास राशीवाटा व तनस अशी 2 नावे होती। याचा आकार, उंची, सभोवतालच्या दर्या यावरून यास नंदादीप असेही नाव पडले। गडाचा इतिहास। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कारकिर्दीतील पहिले राज्य केंद्र आणि स्वराज्याची पहिली राजधानी लाभलेल्या या सह्याद्रीच्या गुंजल मावळ प्रदेशातील या उत्तुंग दुर्गाचे नामकरण सत्ता महाराजांनी रायगड असे केले। रायगड ही जरी स्वराज्याची अधिकृत राजधानी असली तरी आणि बरोबर रायगड हा जरी गडांचा राजा असला तरी राजगडा राजांचा गड। दुर्गरचनेतील छत्रपती शिवरायांनी सत्ता बांधकामातील केलेले बदल, कल्पकथा, गडाची अभेदता वाढवण्यासाठी स्वतः केलेले बदल,
स्थापत्यशास्त्रातील नवीन अजोड प्रयोग, स्वराज्याच्या सुरुवातीच्या संघर्ष काळातील राजधानी, राणी जिजाऊंचे, राणी सईबाई, युवराज संभाजी, युवराज राजाराम यांचे वास्तव्य, यामुळे हा गड महाराजांचे निवासस्थान झाला होता. जवळपास 24 वर्ष या गड हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व कार्याचा साक्षीदार ठरलेला गड राजगड या नावास पात्र आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. करील काय कल्पना युक्तीची रजीजीजी, करील काय कल्पना युक्तीची रजीजीजी. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक नक्षीदार शाम्याना उभारला होता. भेटीसाठी उभारी याला नक्षीदार शामी आणला. अशा या शाम्यानात खान डवलत डुलत आला. सैद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला. जिवा माल नावाचा एक डोंबारी होता, म्हणून म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती माला. ओ महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजर गैरी जिरा जिरा.